नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही जर PM किसान योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे आणि सर्वात महत्त्वाची अपडेट आहे, जी की PM किसान योजनेच्या अंतर्गत मिळणारा 16वा हप्ता आहे हा कोणत्या दिवशी मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर तुम्ही एक शेतकरी असाल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की मी तुमच्यासाठी अशाच लेटेस्ट अपडेट घेऊन येत असतो। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, 2024 जो केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना 16वा हप्ता हा भेटणार आहे त्याबाबत हे अपडेट आहे। तर 15वा जो हप्ता आहे तो हप्ता मित्रांनो 15 नोव्हेंबर रोजी देशभरातील 8 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे पैसे आहेत ते जमा झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18,000 कोटी रुपयांचा निधी आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित केलेला होता। त्यानंतर मित्रांनो, आता सर्व शेतकऱ्यांना जो 16वा हप्ता कधी भेटणार आहे याची प्रतीक्षा आहे। तर मित्रांनो, जो 9 वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी जी भेट आहे, तर आता जे 2,000 रुपये तुम्हाला 3 महिन्याला व वार्षिक 6,000 रुपये भेटतात, तर यामध्ये मित्रांनो एखाद्या वेळेस सेंट्रल गव्हर्नमेंटकडून वाढ होणार आहे। तर 2,000 ऐवजी तुम्हाला जो हप्ता बघायला मिळणार आहे तो 16वा जो हप्ता राहणार आहे तो 3,000 पण बघायला भेटू शकतो, व जो सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आहे असा 3,000 म्हणजेच असा 6,000 हप्ता तुमच्या खात्यावरती येऊ शकतो। आणखी काही कन्फर्म नाही, त्याची जर अपडेट आली तर ती आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वात प्रथम बघायला मिळेल। तर मित्रांनो, खात्यामध्ये 16वा हप्ता कधी जमा होणार? तर पंतप्रधान जे नरेंद्र मोदी आहेत किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत 15 हप्त्याचे पैसे मिळालेले आहेत। जे शेतकऱ्यांना 15 हप्त्याचे पैसे मिळाले नाही, काहीचे जे प्रॉब्लेम आहेत व काहीच्या खात्यावरती हे पैसे पडत नाही व त्यांचं नवीन रजिस्ट्रेशन होत नाही, हे पुढे काय कारण आहे याच्यासाठी आपण ते व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, थोडं पण स्किप करू नका, कारण की याचं पण सोल्युशन तुम्हाला मी ह्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर 2023 रोजी 15वा हप्ता जो जारी करून 8 कोटीहून अधिक जे लाभार्थी शेतकरी आहेत आपले त्यांना दिला होता। आता शेतकऱ्यांना 16 हप्त्याची वाट बघत आहेत, मात्र हप्त्याची तारीखबाबत जे कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। मीडिया रिपोर्टनुसार जे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा जो 16वा हप्ता आहे तो फेब्रुवारी किंवा मार्च या दरम्यान खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो। मित्रांनो, तुम्हाला त्याची वाट बघायची आहे, ह्या चालू महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात हा हप्ता नक्की तुमच्या खात्यावरती येणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जे दरवर्षी 6,000 रुपये भेटतात PM किसान योजनेअंतर्गत, त्याची जर आणखी माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला PMKisan.gov.in या वेबसाईटला भेट द्यायची आहे। त्यावरती आपण व्हिडिओ बनवलेले आहेत, तुम्ही आपल्या जुने व्हिडिओ पाहू शकतात आणि त्याच्यामध्ये भरपूर अशी माहिती आहे की तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर त्याचे पण सोल्युशन आहे। आता इथे बघू शकता मित्रांनो, लाभार्थी यादी तुम्हाला कशी तपासायची, तुम्हाला खात्यामध्ये जे पैसे येणार आहेत का नाही येणार आहेत, काही प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला कसं चेक करायचं आहे। तर सर्वप्रथम मित्रांनो, PM किसान योजनेअंतर्गत जी वेबसाईट दिलेली आहे PMKisan.gov.in यावरती जायचं आहे। तुम्ही ही प्रोसेस तुमच्या मोबाईलवरती पण करू शकतात। येथे आल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला कॉमर्स कॉर्नर पर्याय मिळेल आणि तिथे बेनिफिशियरी स्टेटस पण असा एक पर्याय भेटतो मित्रांनो, ते पेज ओपन करायचं आहे। नवीन पेजवर आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल नंबर यापैकी एक पर्याय कोणताही निवडायचा आहे आणि ती माहिती तिथं टाकायची आहे। ती टाकल्यानंतर मित्रांनो, या 3 क्रमांकाद्वारे तुम्ही तुमच्या खात्याचे जे पैसे आलेले आहेत किंवा नाही हे तपासू शकतात व काय प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला तिथे दिसेल। तुम्ही निवडलेल्या पर्यायाचा जो नंबर आहे तो प्रविष्ट करा, त्यानंतर तुम्हाला गेट डाटावरती क्लिक करायचं आहे। एक OTP तो OTP टाकायचा आहे आणि गेट डाटावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये जे पण PM किसान योजनेअंतर्गत व्यवहार झालेले आहेत त्याची तुम्हाला माहिती मिळेल। जर तुम्हाला FTO प्रोसेस जो FTO जनरेट झाला आहे आणि पेमेंट कन्फर्मेशन पेंडिंग लिहिलेला दिसत असेल तर याचा अर्थ तुमच्या रकमेवर प्रतिक्रिया चालू आहे। तर मित्रांनो, जर तिकडून प्रोसेस केलेला असेल पेमेंटची तर तुम्हाला ही प्रोसेस जी FTOची आहे ती पेंडिंगमध्ये दिसेल। मित्रांनो, जर FTO प्रोसेसमध्ये तुम्हाला जर लाल चिन्ह दिसत असेल तर तुमच्या KYC मध्ये काहीतरी प्रॉब्लेम राहू शकतो। जर ते कन्फर्मेशन ग्रीनमध्ये आलं किंवा पेंडिंग असेल लिहिलेलं असेल तर तुमचं अकाउंट हे चालू आहे असं समजून जायचं आहे। तर मित्रांनो, ही संपूर्ण जी बेसिक माहिती होती आणि जी आपल्याला न्यूज मार्फत भेटली होती ती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांमध्ये पण नक्कीच शेअर करा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच लेटेस्ट तुम्हाला अपडेट भेटत जातील। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।